नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. मागच्या व्हिडिओला 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी जो व्हिडिओ बनवला होता, पुस्तक लॉन्च केलं होतं, त्या सगळ्याला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. वजन कमी करण्यासाठीचा जे काही प्रयत्न करतोय आपण, हे करतोच आहोत, डाएट, एक्सरसाइज, मग वेगवेगळ्या प्रकारचं लाईफस्टाईल चेंजेस किंवा डाएटमध्ये चेंजेस, या सगळ्याबरोबर एक गोष्ट इथे अशी जाणवते की सगळं करून पण वजन का बरं कमी होत नाही. डाएट पण करतोय, एक्सरसाइज व्यवस्थित करतोय, तरीही कुठेतरी चुकतंय का? कमेंट्स अशा येतात किंवा बरेचसे पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये असं असतं की मॅडम, जसं तुम्ही सांगितलंय तसं करतोय पण वजन काही केल्या कमी होत नाही. तर वजन कमी होत नाही याची कारणं काय काय असू शकतात, तर पाच अगदी कॉमन कारणं मी सांगते की जे आपण सहसा या गोष्टींकडे लक्ष देत नाही पण ही फार महत्वाची असतात आणि इथे कुठेतरी चूक होते आणि कुठे ना कुठेतरी याचा परिणाम असा होतो की वजन कमी होत नाही. तर आपण बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करण्यासाठी कमी खायचं ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही कमी खात असाल तर कमी खाल्ल्यामुळे पोटाला व्यवस्थित आहार न मिळाल्यामुळे, न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे आणि क्वांटिटी कमी केल्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वजन कमी होत नाही. त्यामुळे खूप कमी आहार, मॅडम मला भूकच लागत नाही, मी घेतच नाही, मग इतकं कमी जेवण पण माझं वजन कसं कमी होत नाही, हे जे प्रश्न असतात इथेच चुकतं आणि कमी जेवण घेतल्यामुळे वजन कमी होत नाही. या सगळ्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो, तुमच्या मेटाबॉलिझमवर होतो आणि मेटाबॉलिझम स्लो होत जातं. मेटाबॉलिझम स्लो झालं की वजन अजिबात कमी होत नाही. तर हेल्दी आणि व्यवस्थित न्यूट्रिशन असलेलं जेवलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. डाएट करताना कुठेही अशक्तपणा येता कामा नये किंवा कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की अरे खूप कमी खातोय किंवा मनासारखं खात नाहीये, जेवत नाहीये, असं करू नका. मुद्दाम त्या त्यावेळी जे दिलं आहे ते घ्या, त्याचा उपयोग चांगला होईल. दुसरी गोष्ट, पाणी खूप कमी पिणं. डाएट व्यवस्थित करतात, सगळं सांगितलेलं व्यवस्थित खातात, भाकरी खाल्लीये, एवढीच भाजी, एवढीच आमटी किंवा भात खाल्लेला नाहीये, सगळं व्यवस्थित करतोय पण पाण्याकडे दुर्लक्ष. पाणी हा डाएट करताना वजन कमी होण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे, इनग्रेडियंट आहे की ज्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. आपण भाज्या, कोशिंबिरी खाणं पिणं सगळं व्यवस्थित करतो पण पाण्याचा इनटेक वाढवत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे की पाणी तुमच्या डाएट करताना तुमच्या शरीरामध्ये दिवसभरात 3 लिटर पर्यंत तरी गेलं पाहिजे. आता उन्हाळा आहे तर याचा इनटेक अजून वाढवा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी 3.5 ते 4 लिटर पर्यंत दिवसाला जरी इनटेक वाढवला तरी त्याचा खूप चांगला फायदा होईल. मग पाणी तर आहेच पण त्याच्यावर ताक, शहाळ या सगळ्याबरोबरच नुसतं पाणी पिणं पण खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की फॅट कमी होत नाही, तर फॅट कमी होणं हे सुद्धा तुमच्या वॉटर इनटेकवर डिपेंड असतं. पाण्याचं प्रमाण जर भरपूर असेल तर मेटाबॉलिझम हाय होतं, डायजेशन चांगलं होतं आणि डाएट केल्यानंतर सुद्धा स्किन ड्राय होणं किंवा सुरकुत्या पडणं असे सिम्पटम्स येत नाहीत. त्यामुळे मला बऱ्याच कमेंट्स होत्या की मॅडम डाएट केल्यानंतर स्किन ड्राय पडली आहे, तर असं करू नका. यामुळे पाणी जर डाएटमध्ये भरपूर असेल तर वजन कमी व्हायला ही मदत होते आणि वजन कमी केल्यानंतर सुद्धा या गोष्टी होत नाही. पुढची गोष्ट की पाण्या जास्त प्यायल्यामुळे पोट साफ होणं ही एक अतिशय चांगली त्याचा सिम्पटम आहे की ज्यामुळे वजन कमी व्हायला खूप चांगली मदत होते. तिसरी गोष्ट, अपुरी झोप. अपुरी झोप जर तुमची असेल किंवा झोप पूर्ण होत नसेल, कमीत कमी 6 ते 7 तासांची चांगली झोप ही वजन कमी करायला अतिशय आवश्यक आहे. झोपेमध्ये काही चांगले हॉर्मोन सिक्रीट होतात, आपल्या ग्लँड चांगल्या ऍक्टिव्ह असतात आणि ह्या सगळ्यामुळे वजन कमी व्हायला, म्हणजे इनडायरेक्टली कसं तर मेटाबॉलिझम चांगलं राहायला, तुमचं माइंड चांगलं राहायला मदत होते आणि तुम्ही बिंज इटिंग हा जो प्रकार असतो, बिंज इटिंग म्हणजे काय की उगीच सारखं काहीतरी खात राहणं, म्हणजे कारण नसताना भूक लागणं किंवा असे प्रकार यांनी कमी होतात आणि पुरेशी झोप ही खूप महत्वाची आहे वजन कमी करण्यासाठी. डायजेशन स्लो होतं जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही आणि तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वजन कमी होत नाही.
त्यामुळे तुमची 6 ते 7 तासांची व्यवस्थित झोप असणं अतिशय महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी. पुढचं जे काय आहे ते म्हणजे तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सची कमतरता. प्रोटीन्स हे आपण घेतो पण बाहेरचे प्रोटीन किंवा मिल्कशेक असं न घेता, मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की सप्लिमेंट्स न वापरता नॅचरल जेवढा घेता येईल तेवढं घ्या, पण ह्या प्रोटीनची मात्रा कुठेतरी किंवा तुमचा जो प्रमाण असतं ते कमी पडतं. तर नाश्त्याला प्रोटीन, दुपारच्या जेवणात प्रोटीन आणि रात्रीच्या जेवणात हलकं डायजेस्टेबल प्रोटीन हे तुमच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे. तुम्ही डाएट व्यवस्थित करताय पण प्रोटीन्स जर व्यवस्थित गेले नाही तर वजन कमी होत नाही. आणि बरेच जण याकडे दुर्लक्ष करताना दिसतात की सकाळी 1 चमचा प्रोटीन घेतलाय ना, मग बास दिवसभरात काही खाल्लं नाही तरी चालतं, मग कोणाला डाळ आवडत नाही, कोणाला जात नाही. असं न करता प्रोटीन जे इझिली डायजेस्टेबल आहे, नॅचरल सोर्स आहे, ते तुमच्या जेवणामध्ये असू द्या. प्रोटीनची कमतरता झाली तर मेटाबॉलिझम वाढत नाही, मेटाबॉलिझम फास्ट झालं नाही तर वजन कमी होत नाही. त्यामुळे तुमच्या 3 महत्वाच्या जेवणामध्ये म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, या तिन्हीमध्ये प्रोटीन व्यवस्थित जातंय ना हे बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, म्हणजे माझ्या आधीचेही व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की प्रोटीन हे तुमच्या इझिली डायजेस्टेबल प्रोटीन तुमच्या आहारामध्ये कसं असलं पाहिजे. तर नाश्त्याला शक्यतो जे अंडी खातात त्यांच्यासाठी उकडलेलं अंडं म्हणजे व्हाईट पोर्शन, किंवा हिरव्या मुगाचा डोसा किंवा ओट्स हे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ठेवा. दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये 1 वाटी डाळ किंवा आमटी ही असलीच पाहिजे आणि त्यामध्ये व्यवस्थित प्रोटीन जातं. आठवड्यातून 3 ते 4 वेळा दुपारच्या जेवणामध्ये उसळी ठेवा. मूग, मसूर, चवळी, छोले, काळे चणे या सगळ्या उसळी चालतील. फक्त खोबऱ्यामध्ये किंवा वाटण घालून त्या करू नका, तर नुसतं कांदा किंवा टोमॅटोच्या टोमॅटोमध्ये घालून तुम्ही परतली तरी सुद्धा चालतं. तर असे प्रोटीन्स तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थितपणे असले पाहिजेत आणि याचाच उपयोग तुम्हाला वजन कमी करण्यासाठी होणार आहे. शक्यतो नॅचरल प्रोटीन्स घ्या, सप्लिमेंट्स घेऊ नका. प्रोटीन्स जर तुमच्या डाएटमध्ये कमी पडले तर वजन तर कमी होतच नाही पण अशक्तपणा येणं, केस गळणं अशा सारख्या तक्रारी सुरू होतात आणि वजन कमी होत नाही पण या बाकीच्या सगळ्या सिम्पटम्सना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर असं न करता आपल्याला जर वजन सगळं करूनही आपण जर वजन कमी होत नाही असं वाटलं तर या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. मी आत्ता ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा, त्यामधलं कुठे तुमचं चुकत नाही आहे ना हे बघा. म्हणजे व्यवस्थित डाएट करून पण वजन कमी का होत नाहीये ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. यापैकी 1 जरी गोष्ट तुमची कमी असेल तरी वजन कमी व्हायला प्रॉब्लेम येतो. सगळ्यात शेवटी की या 5 गोष्टी तर आहेतच पण तुमच्या डाएटचा एक ट्रॅक किंवा एक डायरी ठेवा. डाएट डायरी हा जो प्रकार आहे अतिशय साधा, सोपा, सिंपल. आपण पहिल्यापासून जे लिहून ठेवतो, आज मी काय खाल्लं किंवा रोजच्या जेवणाच्या की आज नाश्त्याला हे, दुपारच्या जेवणात हे, रात्रीच्या जेवणात हे, मध्ये काय घेतलं, या सगळ्याचा उपयोग कुठेतरी जेव्हा तुमचं वजन कमी होत नाही तेव्हा आपल्याला एक रेकॉर्ड ट्रॅक म्हणून येतो आणि आपल्याला कळतं की आपण किती आणि काय खाल्लंय. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही जर डायटिशियनचा सल्ला घेत असाल, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असाल किंवा तुम्ही स्वतः की मी हे सगळं लिहून ठेवलंय पण अरे यावेळेस माझी ही जास्त गेलं, किंवा यावेळेस मी प्रोटीन घेतलेलंच नाहीये, किंवा यावेळेस मी इतकं पाणी प्यायलेलं नाहीये, असं जेव्हा तुम्ही लिहून ठेवता तेव्हा तुमच्याच लक्षात येतं की अरे आपलं डाएटमध्ये चुकतंय. सगळं व्यवस्थित करून सुद्धा जेव्हा वजन कमी होत नाही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि तुमची डाएट डायरी ठेवा, तुमचा फूड ट्रॅक ठेवा. अगदी 2 मिनिटं लागतात की आज मी काय घेतलंय, आज काय घेणार आहे. या सगळ्यांचा उपयोग नक्की तुमचं वजन कमी करायला होईल. आणि एक छोटासा आणि तुम्हाला हेल्पफुल असा व्हिडिओ हा आहे आजचा. डाएट करा, एक्सरसाइज करा पण वजन कमी का होत नाही आहे हे नक्की रूल आउट करा आणि नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं एक तरी गोष्ट सापडेल की हा यामुळे वजन कमी होत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. धन्यवाद.